खंडोबाच्या सात प्रमुख ठाण्यांपैकी महत्त्वाचे आणि प्रतिजेजुरी म्हणून अशी ओळख असलेली अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील पिंपळगावच्या श्रीक्षेत्र खंडोबाची ओळख पौष पौर्णिमेपासून 3 दिवस चालणाऱ्या यात्रेची नुकतीच सांगता झाली. ही दृश्य आहेत श्रीक्षेत्र कोरठण खंडोबा यात्रेतली. 100 फुटाहून अधिक उंच मानाच्या काठ्यांची मिरवणूक. या उंच उंच काठ्या मंदिराच्या कळसाला टेकवल्या जात आहेत. लाखो भाविक मोठ्या श्रद्धेनं या सोहळ्यात सामील झाले. पौष पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या या यात्रेत लाखो भाविक सामील झाले होते. या यात्रेचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्राचीन काळापासून इथे घोडे आणि बैलगाड्यांच्या देवदर्शनाची प्रथा आहे. 3 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये पालखी छबिना आणि मानाच्या काठ्यांची मिरवणूक होते. आज सर्व मानाच्या काठ्यांची मिरवणूक शासकीय महापूजेने झाली. यात्रेचा प्रारंभ शासकीय महापूजेने झाला. प्रशासनाने आणि देवस्थानने अत्यंत चांगल्या प्रकारचे नियोजन या ठिकाणी भावी भक्त यात्रेकरूंसाठी केलं होतं. अनेक वर्षांपासून असलेली बळीची प्रथा येथील व्यवस्थापनानं बंद केली आहे. राज्या बाहेरून येणाऱ्या भाविकांच्या संख्येतही वाढ झाली आहे. या यात्रेमध्ये प्रसाद म्हणून सदा आनंदाचा येळकोट म्हणत खोबरं उधळलं जातं. त्यामुळे यात्रेत खोबऱ्याची आणि भंडाऱ्याची मोठ्या प्रमाणात उलाढाल होते. निखिल चौकर, झी मीडिया, अहमदनगर. झी 24 तास एक पाऊल पुढे.